दोन दिवसापासून वर्धा नदीला जे प्रचंड महापूर आला त्या प्रचंड महापुरामध्ये वर्धा नदीच्या तीर असलेल्या अनेक गावांना अक्षरशः पाण्यानं वेढा घातलाय. त्या पाण्यामुळे शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय. आपण पाहता उतनी या गावात अक्षरशः जवळपास 100 घरामध्ये पाणी 10 फूट पर्यंत पाणी गेलंय. या पाण्यामुळे अनेक लोकांचा संसार उद्ध्वस्त झालाय. अनेकांना विस्थापित करण्याचं काम मग ग्रामपंचायत ऑफिस असो शाळा असो अशा ठिकाणी विस्थापित करण्याचं स्थलांतरित काम प्रशासनाच्या वतीनं आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पक्षाचे कार्यकर्ते आणि अनेक सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते अनेकांना मदतीचा हात देऊन अनेक लोकांना सामानासहित बाहेर काढण्याचं मदतीचं काम सुरू आहे. प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, परंतु पुराचं भीषणता एवढी आहे. या पुराच्या भीषणतेमुळे जर आज जर पाऊस बंद झाला नाही तर फार मोठे संकट ओढवलं अशी परिस्थिती आहे. NDRFच्या टीम शासनाच्या वतीनं जवळपास 3 टीम इथं दाखल झाल्या आहे. माननीय जिल्हाधिकारी महोदय आज येऊन गेले. मी उतनी गावच्या सरपंच सचिनजी झाडे असो आमच्यासोबत आमचे नेते आदरणीय दिनतरावजी पावडे, पंचायत समितीचे माजी सभापती संजीव पिंपळ शेटे, श्री विजयजी दारदाटे हे प्रवासात आहे. आम्ही कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त मदत करून सामान्याला दिलासा देण्याचं काम करण्याचं काम सुरू आहे आणि अनेकांना सामान आणण्यासाठी आमचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.